solution of the quadratic equation by factorization method. ही बा factorization म्हणजे ह्याला मराठीतून म्हणतात अवयव. काय अवयव पाडा. मग तर आपल्या ह्या चॅप्टर मध्ये तीन मेथड येतात, सोल्यूशन ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्मुला मेथड आणि कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. बघा एक नंबरला कोण आहे, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड. दोन नंबरला फॉर्मुला मेथड आहे. कोणती? फॉर्मुला मेथड. बघा फॉर्मुला मेथड. आणि तीन नंबरची आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. त्या तीन मेथड शिकायच्या, त्या तिन्हीपैकी दोन मेथड तुम्हाला सांगितले, दोन किंवा एक एक्झामला फिक्स असते. तर आज आपण पहिल्या मेथडला सुरुवात करू. आज आपल्या आपल्या लेक्चरमध्ये आज फॅक्टरायझेशन मेथड घ्यायची. त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे आपली फॅक्टरायझेशन मेथड, त्याला आपण मराठीतून म्हणतो अवयव पाडा. काय अवयव पद्धत किंवा अवयव मेथड किंवा अवयव पद्धत. बघा अवयव पाडा, बरोबर आहे. अवयव पाडा. बघा अवयव पाडा. तर ही मेथड आहे आपली. बघा तर मराठी इंग्लिश मध्ये फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, अवयव पाडा. म्हणजे अवयव म्हणजे कसं, समजा हे टेन दहा आहे, तुम्ही दहा असं लिहू शकतात फाईव्ह प्लस फाईव्ह, कुणी असं लिहू शकते फाईव्ह प्लस, कुणी असं लिहू शकते एट प्लस टू, कोण नाईन प्लस वन. हे काय झाले अवयव पाडा. म्हणजे एका संख्येचे दोन समजा काय ते अवयव पाडायचे, म्हणजे त्याला काहीतरी तसंच लिहायचं. समजा किंवा आपण कोणती संख्या आहे, समजा फाईव्ह, फाईव्ह ला तुम्ही थ्री प्लस टू लिहू शकतात, फोर प्लस वन लिहू शकतात. हे झालं अवयव पाडा. म्हणजे त्याचे फॅक्टर पाडायचे. बघा आता समजा मी तुम्हाला हे नवीला झालेलं आहे, नवीला आपला होता चॅप्टर, नवीनच्या चॅप्टर मध्ये होती फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. समजा इथे एक्झाम्पल दिलं आहे, एक एक्झाम्पल घेऊ. समजा एम स्क्वेअर मायनस थर्टीन एम, एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इक्वल टू झिरो. बघा त्याला काय, कोणती मेथड, ही फॅक्टरायझेशन मेथड न सोडवायचे, म्हणजे अवयव पाडायचे. ह्याच्यात एवढं लक्षात ठेवा की आपण आता आपण ह्याला बघा कसं करायचं ते बघा. आता काय एवढं लक्षात ठेवायचं, जी काय शेवटची संख्या असते त्या संख्येनं पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. आता इथे एम चा कोएफिशिएंट किती आहे, वन आहे. म्हणजे इथे कोएफिशिएंट काय नाही, म्हणजे किती आहे, वन आहे. शेवटच्या संख्येनं पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तेरा एक तेरा. मॉडेल आपण ह्याला शॉर्टकट मध्ये एक, म्हणजे आपल्या भाषेमध्ये झोपडी मेथड बी म्हणा तुम्ही, आपण असं काढली सामना झोपडी. तेरा एक तेरा, जे काय त्याचा मल्टिप्लाय येईल का ते कुठे लिहायचा, त्या डोक्यावर लिहायचा, म्हणजे त्या टोकावर लिहायचा झोपडीला. बरोबर आहे. आता बघा दोन संख्या अशा शोधायच्या की त्याचा गुणाकार किती आला पाहिजे त्या दोन संख्याचा, तेरा. आणि इथं काय मधली संख्या काय, मायनस चौदा, मायनस फोर्टीन. म्हणजे दोन संख्या अशा शोधायच्या की त्याचा गुणाकार किती आला पाहिजे, तेरा प्लस तेरा, आणि बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे, मायनस चौदा. बघा मग आपल्याला ते फॅक्टर पाहिजे, तुम्ही संख्या सांगा. आता समजा संख्या आहे त्या कोणत्या, तेरा आणि एक. बघा तेरा एक तेरा, पण आता तुम्ही समजा या दोन्हीला प्लस प्लस दिले, बघा सॅटिस्फाय होते का. बघा ते तेरा एक तेरा गुणाकार झाला सॅटिस्फाय. ह्याची बेरीज करा किती येते, चौदा. पण तिथे किती पाहिजे, मायनस चौदा. म्हणजे जमन का नाही, म्हणजे चिन्ह बरोबर आहेत का नाही. तर समजा आता बघा मी समजा ह्याला मायनस दिलं, ह्याला काय दिलं, मायनस. बघा एकच प्रॉब्लेम आहे, मी सावकाश सांगायलो, पुन्हा तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम होमवर्कला करायचे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. बघा मायनस थर्टीन प्लस वन, आता काय ह्या दोघांची सपरेशन केली किती येईल, मायनस ट्वेल्व. पण इथं काय पाहिजे, मायनस फोर्टीन. आणि त्याच्यामुळे काय करा, त्याच्यामुळे तुम्ही मायनस थर्टीन मायनस वन किती होते, तर मायनस फोर्टीन. ह्याचा गुणाकार, गुणाकार मायनस मायनस प्लस तेरा एक तेरा, म्हणजे आलं बरोबर. म्हणजे दोन्ही गोष्टी सॅटिस्फाय झाल्या, तर काहीच करायचं नाही. म्हणून आता ह्या ठिकाणी ही जी मधली काय पद असेल, मधलं काय जे टर्म आहे का, त्या ठिकाणी हे दोन लिहायचं. फक्त इथे एम आलं, मला काय लावायचं, एम लावायचं. बरोबर आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता फक्त इथे एम आहे, ह्याला काय लावायचं, एम. ह्याला काय लावायचं, एम. हे ह्याच्या ठिकाणी लिहायचं. बघा लक्ष द्या, एम स्क्वेअर पहिलं आणि शेवटचं पद अशा लिहायचे, एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम. ठिकाणी हे काय लिहायचे, त्या दोन संख्या. फक्त त्याला एम लावा, थर्टीन एम मायनस वन एम. वन इथं नाही लिहिलं तरी चालतंय, लिहिलं तरी चालतंय. बरं प्लस थर्टीन, प्लस थर्टीन इक्वल टू झिरो. तर मला सांग ह्याचा आणि ह्याचा अर्थ एकच आहे. ह्याचा जर तुम्ही बेरीज केली, ती जी
माइनस 13m माइनस 1m माइनस 14m बघा आपण आता काय काढा कॉमन काढासाठी आले दोन गट पाडा हा एक गट झाला हा एक डायरेक्ट असं करायचं खाली रेष मार तुमचं पाच चुकणार नाही बघा आलं लक्षात आता मला सांगा इथे m किती 2 इथे किती 1 1m कॉमन निघते कॉमन काढून घेते या संख्येला भागणं समजा इथे बघा रूट मध्ये बघा हे m स्क्वेअर माइनस 13m इथून काय कॉमन निघाले m बघा तुमची तुम्हाला उत्तर चेक करता येते आपण शिकवलं जे काय आपलं बरोबर आहे का नाही ते बघण्यासाठी m ने मध्ये मल्टिप्लाय करा m * m m * m * 13 13 आले म्हणजे आपलं बरोबर आहे आता भाई तुम काय कॉमन निघा इथे m आहे का नाही मग इथे काय -1 1 तर सगळ्या पण भाग जातो एका संख्येला कोणत्या संख्येला भाग होते -1 कॉमन काढा मध्ये काय राहणार m -13 चेक करा तुम्ही चेक करा माइनस प्लस माइनस 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 प्लस 1 × 30 30 म्हणजे आपला आंसर बरोबर आहे का नाही आणि एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं की ह्या ब्रॅकेट मध्ये जे काय येत असेल पण त्याच्या ब्रॅकेट मध्ये डोळे झाकून द्यायचं ह्या ब्रॅकेट मध्ये जे असेल इथं काही भी येऊ समजा तुम्हाला परीक्षेत काय आठवलंच नाही काय झालं तुमच्या परीक्षेत तुम्हाला जर काहीच आठवलं नाही तर काय करायचं ह्या ब्रॅकेट मध्ये जे आहे ते घेऊन द्यायचं बर तुम्हाला चेक भी करता येते कसं माइनस प्लस माइनस 1 × m m माइनस माइनस प्लस आलं 1 × 30 30 बरोबर आहे चालेल बघा आता म्हणून काय करा दोन ब्रॅकेट सेम आहे सारखे ब्रॅकेट म्हणून एक घ्या कॉमन काढा m माइनस काय लिहिलं इथं 30 दुसरा ब्रॅकेट तयार झाला m माइनस 1 बघा हे m हे माइनस 1 आलं झालं इक्वल टू याला एकदा 0 द्या अंतराय एकदा 0 द्या बघा m minus 13 equal to 0 m minus 1 equal to 0 plus 13 तिकडे टाका काय होणार minus 13 सॉरी तिकडे टाका काय होणार plus 13 m equal to 13 m equal to 1 झालं मग हे आपले दोन आंसर आले तुम्हाला आता उत्तर आपलं आलेलं की नाही चेक करू शकता हे आलेलं की तिथे ठेवा बघा इथे ठेवून बघा उत्तर आपलं बरोबर येते ठेवा समजा आता इथे m एक ची किंमत काय 1 चा स्क्वेअर 1 14 एक 14 किती आला 13 आणि 1 14 14 माइनस 14 0 म्हणजे आपला आता मार्क कोणीच काढू शकत नाही प्रत्येक ह्या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये एवढं लक्षात ठेवा आलेल्या किमती तुम्ही जर ह्या इक्वेशन मध्ये ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये जर पुट केला तर तुमचं आंसर जर हे बरोबर 0 बरोबर 0 आलं तुमचं उत्तर बरोबर आहे कोणी तुमचे मार्क काढू शकणार नाही चालेल मग हे एवढं लक्षात ठेवा हे तुम्हाला मी एक समजून सांगितलं आपल्या पुस्तकातील सोडून दिलेले एक्झाम्पल आहे खाली वाक्य लिहू शकता 13,1 इज द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इथं वाक्य लिहा समजा खाली काय वाक्य लिहिता देअरफोर 13,1 इज द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन हे अशा प्रकारे प्रॉब्लेम तुम्हाला मी समजून सांगितलं तुम्ही आता आपल्या पुस्तकात लिहू शकता म्हणजे काय लिहा समजा इथं वाक्य सांगायचं 13 and 1 is the root of the given quadratic equation किंवा आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन दरवेळेस हेच वाक्य लिहायचं काय संख्या आहे 3 आर द रूट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन असं कोणतं भी लिहू शकता बरोबर आहे तर आता ह्याच्यानंतर आपण तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप समजून सांगितले डबल आता सांगतो लक्ष द्या पहिली स्टेप अशी की शेवटच्या संख्येने पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायचं ते इथे कुठे लिहायचं वर लिहायचं म्हणजे ह्या ह्याच्या वर लिहायचं बरोबर आहे नंतर असं बघायचं दोन संख्या अशा शोधायच्या की त्याचा गुणाकार ही वरची संख्या आली पाहिजे बेरीज किंवा बाकी मधली संख्या आली पाहिजे समजा इथं जर कोएफिशिएंट 2 आला तर 13 किती येणार 26 ह्या गोष्टी तुम्ही सर्व लक्षात ठेवा फॅक्टरायझेशन मेथड एकदम सोपे तुमचे हे मार्क परीक्षा म्हणजे तुम्हाला बोनस मार्क असणार नाही तर पण ह्याच्या इतकं सोपं काहीच नसणार आहे तर म्हणून काय करा आता ह्याच्याला लिहून घ्यायचं त्यांना प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता
मल्टीप्लाय करायचं करा मग इथे किती येणार 54 हे 54 पाडा इथे झोपडे किती येणार आहे 54 आता बघा मध्ये काय माइनस 15 शोधा दोन संख्या कोणत्या असतात ज्या दोन संख्येचा गुणाकार किती येते 54 मग आता कोणत्या कोणत्या संख्या येणार 9 सक 54 बघा 9 आणि 6 54 आता तुम्हाला साइन द्यायचे कळलं पाहिजे चिन्ह कोणते द्यायचे बरोबर आहे का मला आता मग मी इथे देतो माइनस इथे देतो प्लस बघा 9 सक 54 पता याचा गुणाकार काय येते प्लस माइनस माइनस पण जमणार आहे का नाही आपल्याला इथे काय पाहिजे प्लस म्हणजे चिन्ह बरोबर आहेत का नाही बघा मग मी इथे देतो माइनस बघा आता बघा दोघांचा गुणाकार माइनस माइनस प्लस 9 सक 54 झालं सॅटिस्फाय इथे बघा दोघांची बेरीज करा किती येते माइनस 15 आहे का माइनस 15 समजा तुम्ही जर असं दिलं इथे तर चुकणार का नाही बघा आता विद्यार्थी काय करणार 9 सक 54 व्हायले 9 आणि 6 15 व्हायले बरोबर आहे पण तसं होणार आहे का इथे किती पाहिजे या माइनस 15 म्हणून माइनस चिन्हाला देखील मॅथ मध्ये प्रत्येक असं साइन देखील महत्त्व आहे कारण जर कोणत्या विद्यार्थ्यांनी जर असं नाही सोडलं तर बरोबर येणार आहे का नाही मग तुम्हाला काय वाटणार तुम्ही सर्व गणित सोडले तुम्हाला परीक्षेत वाटणार आज आपल्याला आउट ऑफ मार्क पडतात कारण आपण गणित बरोबर सोडले पण तुमच्या हे लक्षात येत नाही हे काय तुम्हाला येतंय पण हे गडबडीत चुका होत असतात तुमच्या कन्सेप्ट क्लियर असणं महत्त्वाचं असतंय म्हणून आता इथं काय येणार तुमच्या तुम्हाला सर्वांना हे येतंय बेसिक गोष्टी ज्या काय तुम्ही सगळं हुशार आहे पण ह्या असं नाही जर असं तुमच्या चुका होत असतात बघा इथे मग काय येणार इथे मायनस इथे मायनस मग आता काय सांगितलं तुम्हाला पहिलं जे पहिलं पद आणि शेवटच्या पदाला काहीच करायचं नाही जशा तसं लिहायचं फक्त आपलं झालंय मानक फक्त या मधल्या संख्येसाठी बरोबर आहे तर बघा मग इकडे आता एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इक्वल टू 0 मी काय तरी केलं का फक्त ह्याला जिथं एक्स आलं म्हणजे एक्स आलं त्याच्या आधी एम आलं तर म्हणून आपण काय लावलं एम लावलं तर बघा इकडे आता लक्ष द्या बघा ह्या दोघांची बेरीज हेच येते म्हणजे हे आणि हे कसे सेम म्हणजे जिथपर्यंत आपण सोडवलं मॅथ मध्ये उलट बी गेलं तरी तसंच सोयीस गेलं तर तेच येते बरोबर आहे बघा लक्ष द्या मग आता हे एक गट आणि हा एक गट करा कॉमन बघा इथं काय एक्स किती दिलं दोन इथे किती दिलं एक एक एक्स बाहेर घेऊ शकते मग काढा एक्स मायनस 9 चेक करू शकतो एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 9 9 एक्स बघा इथं काय कॉमन निघते इथं थोडं बघा एक्स इथे एक्स इथे आहे का एक्स तर कॉमन निघणार नाही मग 6 आणि 9 कोणत्या पाठ देत सहा कोणत्या पाठ देणार सहाच्या येते तर सहा एक सहा साईन 9 54 मायनस 6 कॉमन काढा मध्ये काय राहणार एक्स मायनस 9 बघा चेक करता येईल उत्तर किती सोपे मायनस प्लस मायनस 6 इंटू एक्स 6 एक्स मायनस मायनस प्लस 6 इंटू 9 54 मायनस मायनस प्लस 6 इंटू 9 54 इक्वल टू 0 बघा मी तुम्हाला एक सांगितलं होती गोष्ट या दोन्ही ब्रॅकेट कसे येणार किती बी गणित सोडवा फॅक्टरायझेशन मेथडने किती बी तुम्हाला हे 10वीला आहे 11वीला आहे 12वीला आहे नंतर जो तुमचं मॅथ असणार तो तुम्हाला हे गणित आहे पण त्याच्यामुळे लक्ष ठेवा की हे दोन ब्रॅकेट कसे असतात सेम असतात तर बघा आता एक दोन्ही पैकी एक ब्रॅकेट घ्या एक्स मायनस 9 दुसरा तयार करा एक्स मायनस 6 इक्वल टू 0 झालं म्हणून आता एक्स मायनस 9 इक्वल टू 0 और मध्ये एक्स मायनस 6 इक्वल टू 0 हे मायनस 9 ते वेगळे मग प्लस 9 आलं नाही तर काय झालं एक्स इक्वल टू 6 मग झालं वाक्य लिहायचं वाक्य काय लिहिणार 9 इथं लिहा वाटते इथे लिहिले 9 अँड 6 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं लक्षात सगळ्यांच्या जरा आता बघा आता काय करू ह्याच्यानंतर इथं दुसरा प्रॉब्लेम घेऊ आपण नंतर लिहून घ्या तुम्ही पण दुसरा प्रॉब्लेम काय बघू आता आपण पण लक्ष द्या इकडे दुसरा प्रॉब्लेम असा आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0
आता पुरो तुम्ही याच्यात जे ज्या पद्धतीने मेथड येतं काय सोल्यूशन ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बाय फॉर्म्युला मेथड तर सर्व मेथड ने जरी तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व केला आंसर कसे येणार आहे सेमच येणार आहे पण तुम्हाला जर एग्जाम मध्ये असे विचारलं सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड तर कशाने सोडवायचं फॅक्टरायझेशन फक्त जर सॉल्व म्हणलं सॉल्व करा म्हणलं तर तुम्ही कशाने सोडवायचं ते तुमच्या मनाने तुम्ही कोणत्या मेथडने सोडवू शकता काय म्हणला क्वेश्चन फक्त जर आला सॉल्व शेवटच्या संख्येने पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायचं बघा इथे मायनस आलंय इथे काय वन असतंय मग काय येणार हे मायनस प्लस तर मायनस येणार वीस एक वीस म्हणजे किती आले मायनस ट्वेंटी सांगा दोन संख्या आता मध्ये इथं काय नाही म्हणजे किती फोर म्हणजे एक्स तर तिथं करायचा कोएफिशिएंट किती या वन सांगा दोन संख्या मी संख्या घेतल्या फाईव्ह आणि फोर बघा आता इथं बघा काय म्हणलं की पटकन असे चिन्ह देऊन टाकतात बघा दोघांचं सप्रेशन केलं किती येते मायनस वन ह्याचा गुणाकार किती येते मायनस ट्वेंटी पण इथं किती पाहिजे आपल्याला मायनस वन पाहिजे का नाही काय पाहिजे प्लस वन तर इथं प्लस येणार इथं मायनस येणार बघा सॅटिस्फाय करा फाईव्ह मायनस फोर वन प्लस वन याचा गुणाकार करा फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी प्लस मायनस मायनस ट्वेंटी म्हणजे झालं सॅटिस्फाय झालं आपल्याला काय लावा एक्स लावा माहित लिहा एक्स स्क्वेअर प्लस 5x minus 4x minus 20 equal to 0 काय केलं आपण फक्त हे x साठी सगळं चालू x च्या ठिकाणी ह्या दोन संख्या दिल्या त्या दोघांचे सप्रेशन करा तीच येते आता ह्याच्यातून एक कॉमन काढा ह्याच्यात आता बघा इथं दोन गट पाडले x किती इथं दोन इथे किती x एकच x आहे एक एक्स बाहेर काढा एक्स मायनस एक्स प्लस किती राहणार फाईव्ह चेक करा आता थोडं फार्मी स्पीड वाढणार आता वरच्यावर तुम्हाला एक दोन प्रॉब्लेम झाले तर फास्ट करा आता एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू फाईव्ह फाईव्ह एक्स आता बघा इथे फोर आणि माय ट्वेंटी इथं फोर आणि ट्वेंटी फोरच्या टेबल नाहीत काय म्हणजे टू च्या पण मोठी संख्या बघा ना फोरच्या वेळेत मायनस फोर कॉमन काढा म्हणजे राहणार एक्स प्लस फाईव्ह आता फोर म्हणजे एक्स प्लस फाईव्ह कसं बघा चेक करा मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस फोर इंटू फाईव्ह समजा काय करूया का असं दिलेलं चुकते का नाही बघा हे सेम मायनस प्लस मायनस फोर इंटू एक्स फोर एक्स मायनस मायनस प्लस इथं प्लस आहे का नाही तर मग सगळ्यात सोपं काय लक्षात ठेवायचं मला एक शॉर्टकट सांगते हे जे ब्रॅकेट असतात त्याचे ते ब्रॅकेट असते इक्वल टू झिरो चला घ्या आता एक्स प्लस फाईव्ह एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो तर मग काय करा एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो घ्या एक्स मायनस फोर इक्वल टू काय घ्या झिरो घ्या बा एक्स इक्वल मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह इकडे गेल्या मायनस फाईव्ह आणि एक किंमत चला दुसरी काय ना एक्स इक्वल टू फोर हे काय दोन तुमच्या किमती आणणार की तुम्हाला सांग ह्या आल्या किमती टाकून बघायचं लगेच झिरो आले उत्तर बरोबर खाली वाक्य काय लिहा तर आता तुम्ही इथं मायनस फाईव्ह अँड फोर आर द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन बघा आता दोनच्या दोन प्रॉब्लेम घेतल्या आपण पहिला दुसरा दहा का काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा हे तुम्ही लिहून घेऊ शकता तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या पहा थर्ड प्रॉब्लेम आहे फोर्थ प्रॉब्लेम आपण दोन प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये घेऊन आधी इथं स्टॉप करू आता बघा चला पहिली मेथड तुम्हाला सांगितली शेवटच्या संख्येने पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायचं करायचं पाडा झोप किती येणार तेर दोन्ही सव्वीस सांगा दोन संख्या बघा मध्ये किती आता सत्तावीस गुणाकार किती आला पाहिजे सव्वीस मग काय येणार सव्वीस एक सव्वीस याला प्लस द्यायला प्लस बघा दोघांची बेरीज किती सत्तावीस किती गुणाकार केला सव्वीस किती मग काय करा तुम्ही आता बघा ट्वेंटी टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सिक्स वाय प्लस वन वाय बरोबर आहे फक्त आपलं चाललं ह्याच्यासाठी ह्याची फोड पाडली आपण चिन्ह देतो तसं केलं बघा प्लस थर्टीन इक्वल टू झिरो ह्याच्यात तुम्ही कॉमन काढा ह्याच्यात तुम्ही कॉमन काढा काढा आता इथं बघा इथं वाय किती इथं दोन इथं किती इथं एक तर वाय बाहेर निघणार बघा पण आणखी एक इथं गप्लत असेल इथं टू या इथं ट्वेंटी सिक्स आहे टू आणि ट्वेंटी सिक्स टू न भाग जाते दोन्ही संख्येला तर मग काय करा टू वाय कॉमन काढा म्हणजे राहणार वाय प्लस कॉमन काढा म्हणजे भाग दोन ला जर सव्वीस लावायला किती येते तेरा चेक करा
y into y, y square, 2 into 1, 2, 3 दोनी 26, y ला, y, 2y into 13, 26, y, इतुम पाम मां काड़ा, इतुम काय निगत ना है, 1 काड़ा, y plus 13, पर आले का दोनी ब्रैकेट सेव, तो मां काय करा दोनी पे गेट ब्रैकेट ले, y plus 13, 2y plus 1 equal to 0, बरोबर है, आता काय करा, y plus 13 equal to 0, 2y plus 1 equal to 0, तर मग इथं काय आहे y equal to minus 13 आणि इथं काय आहे 2y equal to minus 1 तर y equal to minus 1 by 2 बरोबर आहे तर हे दिसलंय तो बघ y equal to minus 1 by 2 आले तर वाक्य केले minus 13 and minus 1 by 2 are the root of the given quadratic equation चला आता मग next 4 नंबरचा प्रॉब्लेम बघू बघा आता काय दिले इक्वेशन 5 5m स्क्वेअर इक्वल टू 22m प्लस 15 आता कसं आहे हे दिलेलं सगळं इक्वेशन त्या फॉर्म मध्ये आहे का नाही तर इकडे फॉर्म असते x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 त्या फॉर्म मध्ये आणणार 5m स्क्वेअर हे प्लस इकडे आणलं माइनस हे प्लस इकडे आणलं माइनस इक्वल टू 0 बघा आलं लक्षात हे इक्वेशन त्या फॉर्म मध्ये आणलं आपण पण आता तुम्हाला माहिती पहिल्या संख्येने शेवटच्या संख्येला मल्टिप्लाय करा किती येते 15 5 75 प्लस मायनस मायनस आलं लक्षात आलं का सर्वांचं बघा आता दोन संख्या सांग 25 75 इथं आपल्याला काय पाहिजे मल्टिप्लाय मायनस इथे मायनस पाहिजे इथे जे असं बघा 25 75 मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येचे चिन्ह चला त्याला काय लावा आता m लावा 5m स्क्वेअर मायनस 25m प्लस 3m प्लस माइनस 15 इक्वल टू 0 याच्यातून एक कॉमन काढा आणि याच्यातून एक कॉमन काढा काढा आता कॉमन काढा आता इथे m आहे इथे m आहे इथे दोन m आहे सॉरी इथे दोन m आहे इथे किती एक आहे एक कॉमन येऊ शकते इथे 5 आणि इथे 25 5 कॉमन येऊ शकते तर मग काय काढा 5m कॉमन काढा मध्ये काय राहणार m माइनस 5 पा चेक करा m इंटू m m स्क्वेअर 5 into 1, 5, 5, 5, 25, m into 1, m. हाल, यह चेक करायचं म्हणजे मल्टिप्लाय करून बघायचं हं बाद इथून काय कॉमन नाही इथे m आहे का नाही m कॉमन निघणारच नाही बरोबर आहे तर मग आता काय करा 3 कॉमन निघते 3 कॉमन काढा म्हणजे होणार m - 3 ना 5 15 m - 5 = 0 बघा आपण जेवढे प्रॉब्लेम घेतले इथे जे दोन्ही ब्रॅकेट कसे येले तर बघा इकडे दोन्ही ब्रॅकेट m - 5 m - 5 कसे येले तर सेम मला त्या दोन्ही पैकी काय करायचं एक ब्रॅकेट घ्या दोन्ही पैकी एक ब्रॅकेट घ्या m minus 5 दुसरा घ्या 5m plus 3 equal to 0 तर मग इथे लिहा m minus 5 equal to 0 आणि 5m plus 3 equal to 0 तर हे minus 5 इकडे गेलं प्लस बरोबर आहे आता बघा इथं काय करायचं इथं करू का पुढे 5m प्लस 3 तिकडे गेलं मायनस 3 आता हे इकडे गुणाकार तिकडे भागाकार तर m बरोबर किती येणार मायनस 3 बाय 5 हे आपल्या दोन किमती आल्या बरोबर आहे आणि इथे शेवटला वाक्य लिहा वाक्य काय आलं आता 5 and minus 3 by 5 are the root of the given quadratic equation तर आज चार प्रॉब्लेम झाले तर बरोबर आहे आणि तुम्हाला काय होमवर्कला जर होऊ द्या बर चार प्रॉब्लेम झाले तर तुम्ही हे आजचे चार प्रॉब्लेम कालच्या चॅप्टर मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन 2.1 सर्वांनी एक्सरसाइज उद्याच्या उद्या सर्वांनी आज 2.1 जी एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस आहे सर्वांनी ते ग्रुपवर टाका सर्वांनी लिहून व्यवस्थित लिहून ते ग्रुपवर टाकायचे आणि हे आजचे जे चार प्रॉब्लेम आहेत सर्वांनी प्रॅक्टिस करा तर आज इथं थांबू उद्या आपण राहिलेले चॅप्टर उद्या राहिलेले जे काय प्रॉब्लेम असतील ते उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊ सर्वांना धन्यवाद